सोरेगाव इथं उजनी सोलापूर जलवाहिनीला गळती लागली असून दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सोरेगाव इथं उजनी सोलापूर मुख्य जलवाहिनीस गळती लागली आहे। दररोजच पिण्याचं पाणी वाया जात असून कोणाला ना खेद ना खंत अशी विदारक स्थिती इथं आहे। पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कळून सुद्धा तातडीने दखल घेण्यात आली नाहीये। यथावकाश कर्मचारी आले, त्यांनी पाहणी दौरा केला आणि पुढे कृती शून्यच राहिली। या नाटकाबद्दल नागरिक शेतकऱ्यांनी तीव्र संताप आणि नाराजी प्रकट केली आहे। पाण्यात टाकी आहे ना, लिकेज झालेलं आहे। प्रशासन येऊन बघून गेलं तरी काही सुद्धा काम केलं नाही त्यांनी। आणि पाणी वायपड चाललंय, रोज 15 दिवस झालं पाणी वाहा लागलंय। सगळं पाणीचं हे चालू आहे, तरी पण ताबडतोब येऊन ते काम करून घ्यावे। हां, ते गेले 15 दिवसापासून लिकेज इथे आहे आणि प्रशासन येऊन पण इकडं पाण्याचा हे लिकेज बंद करत नाहीत, दुर्लक्ष करत आहेत। आता एक महिन्यानंतर उन्हाळा जोर चालू होणार आहे आणि नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे। हे लाखो लिटर पाणी वाया जात आहे, तरी प्रशासन ह्याच्यावर तातडीत कारवाई करावी। नागरिकांनी कळून सुद्धा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून डोळेझाक आणि दुर्लक्ष का होत आहे असा सवाल या निमित्तानं इथं उभा ठाकतो। तुर्तास तरी पाण्याचा अपव्यय रात्रंदिवस अव्याहतपणे चालूच आहे।